मित्रांनो नमस्कार, मी सदान राठे, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो आज मी तुमच्याबरोबर बोलणार आहे मुंबईचं गौरी गणपती विसर्जन या विषयावरती मी आज व्हिडिओ बनवणार आहे. तुम्हाला एकदम छान माहिती मी देणार आहे. तत्पूर्वी हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला नसाल तर जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब एवढ्यासाठीच मित्रांनो, जर काय ह्याच्यापुढे जर मी व्हिडिओ बनवला तो व्हिडिओ तुम्हाला अगोदर सर्वात अगोदर पाहता यावा आणि त्याची सूचना तुमच्या यूट्यूबच्या पहिल्या पानावर यावी यासाठी सबस्क्राईब करणं जरूर आहे. नाहीतर तुम्ही नुसतं सदान राठे यूट्यूब चॅनल तुम्ही टाकलात की सगळे माझे व्हिडिओ येतील ते तुम्ही बघू शकताच, परंतु नवीन व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन येणं महत्त्वाचं आहे आणि ते नवीन नोटिफिकेशन येण्यासाठी हे चॅनल तुम्ही खाली जे बटन आहे सबस्क्राईब म्हणून तिथे सबस्क्राईब ईडी असा प्रत्यय आला की समजा हे चॅनल सबस्क्राईब झालं. आणि मित्रांनो मी महाराष्ट्रीयन आहे, ह्या यूट्यूब चॅनलमध्ये 5 महिने झालेत आणि सबस्क्रायबर चांगले वाढतात आहेत, तर तुमची एक मला मदत मिळेल की मी माझे जे विचार तुमच्याबरोबर शेअर करण्यासाठी. आणि तुम्हाला मी एक आग्रहाची आणि एक चांगली विनंती करतो, एक मित्र म्हणून एक विनंती करतो की माझं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडले तर नक्की लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. तर चला आता आपण आपल्या विषयाकडे जाऊया. मित्रांनो आजचा जो विषय आहे तो विषय मी आज घेतो आहे तो विषय एक महत्त्वाचा विषय जो आहे जे मुंबईचे जे गौरी गणपतीचं विसर्जन. तर ह्या विषयावर जर बोलायला गेलं तर हा एक आनंदाचा विषय, एक अगदी म्हणजे देवाची पूजा करण्याचा विषय, म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गणपतीची आवाहन करण्यापासून विसर्जन करण्यापर्यंत सगळं काम. आणि मुंबईमध्ये अशा प्रकारचे गणपती उत्सव मी खूप पाहिले आहेत. 25 ते 26 गणेश उत्सव मी पाहिलेले आहेत. तर मित्रांनो ह्या गणपती उत्सवात यंदा काय, ह्या गणपती उत्सवात यंदा काय म्हणजे यंदा हा विषय जो कोरोनाने ह्या गणपती उत्सवाला कसं बदललं सांगतो. शहरामध्ये प्रत्येक शहरामध्ये तुम्ही बघायला गेला तर गणपतीचे उत्सव जे आहेत पूर्णपणे बदल झालेले आहेत. आता याच्यात बदल महत्त्वाचा काय आहे ते तुम्हाला मी सांगतो. पूर्वी गणपतीचे आणल्यापासून दुसऱ्या दिवसाला म्हणजे समजा 1.5 दिवस गणपती म्हणजे तुम्हाला एक गणपती 1.5 दिवसाचा गणपती म्हणजे इवन दुसऱ्या दिवसापासून आणि या मिरवणुका निघायच्या रस्त्याने निघायच्या आणि त्यावेळेला पोलीस यंत्रणेला अतिशय भरपूर ताण सहन करावा लागायचा. तो ताण असा होता की मग त्यावेळेला काही रस्ते बंद करा, मग काही ठिकाणची जी काय रस्ते बंद करून मग त्या इकडची वाहतूक दुसरीकडे हे करा आणि एक उत्साहाच्या भरात हे वातावरण नेहमी चाललेलं असायचं. आणि एक म्हणजे आस्थेचा विषय असल्यामुळे हिंदू देवी देवतांच्या मतलब सांस्कृतिक किंवा धार्मिक विषय असल्यामुळे तो मोठ्या प्रेमाने साजरा केला जायचा. आणि ह्यावेळेला एक महत्त्वाची गोष्ट त्यावेळी खूप आनंद पण यायचा, मजा पण वाटायची मिरवणुकीतून आपल्याला जाण्याची येण्याची. मग त्यावेळेला ना नेमकं सगळीकडे अशी परिस्थिती असायची की त्या परिस्थितीत सगळे अंदाधुंद अशा प्रकारचं पूर्णपणे वातावरण, डीजेचा आवाज, कानठळ्या बसवणारा आवाज आणि मग त्याच्यामध्ये मग चालत जाणं, मग सगळं ट्रॅफिक जाम होणं. म्हणजे ट्रॅफिक जाम झाला समजा त्याच्यामध्ये कोण आजारी पडला तर एखादी ॲम्ब्युलन्स चालवणं पण अवघड व्हायचं. म्हणजे ह्या ज्या गोष्टी ज्या चालू होत्या त्या अतिशय म्हणजे त्यावेळेला अडचण व्हायची. म्हणजे कोणाची अडचण व्हायची, सामान्य नागरिकांची अडचण व्हायची. तर ही अडचण होणं योग्य नव्हतं. म्हणजे एकंदरीत गणपती उत्सव आपण साजरा करतो परंतु गणपती उत्सव साजरा केल्यानंतर रस्ते पूर्णपणे बंद, ट्रॅफिक जाम अशा सगळ्या प्रकारच्या समस्या तयार करणं हे समजदार नागरिकाचं काम नाही आहे. आणि ह्यावेळेला कोरोनाने एक महत्त्वाचे बदल आपल्या मुंबई शहरांमध्ये किंवा या पुणे शहरामध्ये आणलेले आहेत. आणि हे जे बदल आहेत हे बदल खूप असे छान वाटतात.
आज गणपती विसर्जन करायचं म्हटलं तर गावाला आपण गणपती विसर्जन आपल्या नद्यांमध्ये करतो. मग त्या नैसर्गिक मातीपासून बनवलेले असल्यामुळे ते पूर्णपणे गणपती विरघळून जायचे, कशामध्ये, त्या पाण्यामध्ये विरघळून जायचे. त्याच्यामुळे पर्यावरणाला हानी पोचायची नाही. आता ह्यावेळचे जे गणपती आहेत, ज्या ज्या ठिकाणी समजा त्या त्या विभागामध्ये तलाव आहेत, मग त्या तलावामध्ये ते गणपती विसर्जित केले जायचे. मग तलावामध्ये पण एक गाळ काढण्यासाठी एक प्रक्रिया करावी लागायची. तलाव चांगली तलाव ही पाण्याने हे जे गणपतीचं विसर्जन केल्यामुळे, त्यात माती टाकल्यामुळे, रंग गेल्यामुळे त्यातले कितीतरी मासेसुद्धा मरायचे. ही एक दुःखद घटना होती. म्हणजे त्या पाण्यामध्ये गणपतीचा जो कलर टाकला, गणपती बुडवल्यानंतर तिथले जे मासे आहेत ते पूर्ण मरायचे. म्हणजे प्राणी मात्रांना पण याचा त्रास, माणसांना पण ट्रॅफिकचा त्रास, जवळ 10 ते 15 दिवस. म्हणजे तुम्हाला एक सांगायची गोष्ट अशी आहे, उत्सव हा उत्सवच असतो. उत्सव केल्यानंतर जो टिळकांनी गणेश उत्सव आणला होता, त्याचं उद्दिष्ट काय होतं तर लोकांनी एकत्र यायला पाहिजे. म्हणजे इंग्रजांचा आपल्यावरती अत्याचार चालला होता, आपण एकत्र येत नव्हतो. मग त्यावेळेला टिळकांची पुण्यतिथी 100 मग टिळकांनी एक चांगला त्यात पायंडा घातला होता की लोक एकत्र यायला हवी, लोकांनी आपापल्या सगळ्या समाजाची बांधिलकी जपली पाहिजे. म्हणून त्यांनी गणेशोत्सव सुरू 100 केला होता. आणि तो 100 गणेश उत्सव अशा पद्धतीने चालला होता. परंतु मित्रांनो, ह्या गणेश उत्सवाचं रूप जे आहे ना, हे एकदम भयानक बिघडलेलं होतं. थोडक्यात ह्या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट काय व्हायचं, गणपती यायचा, गणपती येणार आहे, त्यावेळेस मोदक बनवणे किंवा इतर काही समजा गणपतीला लागणारं सजावट, या सजावटीचं सामान किंवा लाईट दिवे, हे ते सर्व काम जे आहे, हे सर्व जे आहे आणि गावाला कर्ज काढून जाऊन गणपती उत्सव साजरा करायचा, हे सगळे आपले जे उत्सव अशा प्रकारे चाललेले असायचे. मित्रांनो, ह्याच्यातून एक फायदा आपल्या बघायला गेला तर आपल्या मराठी माणसानं ह्याचा फायदा खूप कमी व्हायचा. आता यात महत्त्वाची गोष्ट आहे, समजा गणपती आणल्यानंतर त्याचे जे मकराचं सामान म्हणा, किंवा त्याला लागणारे हार म्हणा, किंवा त्याला लागणारी फळं म्हणा, की त्याला लागणारे हार म्हणा, म्हणजे ज्या उत्सवासाठी लागणारं जेवढं सामान जे आहे ते विकण्याचं काम मराठी माणसाचं होतं का? मराठी माणसं ह्याच्यातून कमवायची का? तर मराठी माणसाने ह्याच्यामध्ये काही कमाई केलेली नाही. म्हणजे ह्या गणपती उत्सव सुरू होणार म्हणून ह्यावेळेला सगळे जे परप्रांतीयांची दुकानं होती, तर गणपतीच्या अगोदर सर्व जण हजर झाले होते ह्यावेळेला. आणि एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला बघायला मिळते, हे सगळं परप्रांतीयांनी, त्यांना काय वाटलं की नेमकं आता गणपती आला आहे की आपल्याला आता कमवायची संधी मिळेल. बरोबर आहे मित्रांनो, हे सगळं ठीक आहे. परंतु ह्याच्यातून ह्या गणपती उत्सव साजरा करायचे मराठी माणसाने, बरोबर, गणपती उत्सव जो आहे तो साजरा करायचा कोणी, मराठी माणसाने. आणि त्याचा फायदा घ्यायचा किंवा त्याच्यावरती जर धंदे करायचे, त्याच्यावरती जी कमाई करायची, हे काम कोणाचं, हे व्यापार करायची संधी कोणाला मिळत होती, जास्त करून परप्रांतीयांसाठी. आणि आपण उलटं म्हणायचं की परप्रांतीय धंदा करून पैसे कमवतात आणि ते गब्बर होतात. मित्रांनो, हे लोक गणपती उत्सवापासून ह्यांच्याकडे जी काय सामान, जे काय लागणारं, जे काय उत्सवासाठी लागणारं सामान जे आहे, हे ह्यांच्याकडे तयार व्हायचं असं राहायचं. आणि हे जे सामान जे आहे ना, पूर्णपणे 1.25 भावामध्ये विकलं जायचं. आणि हे विकलं गेलेलं सामान जे आहे, ह्याच्यावरती त्यांची भरपूर कमाई व्हायची. आणि ह्यावेळेला पण गणपती उत्सव साजरा झाला, परंतु लोकांच्या खिशात पैसे कमी असल्यामुळे तेवढ्या प्रमाणात आपला मार्केट दिसला नाही.
आणि त्याच्यामुळे परप्रांतीयांच्या जर दुकानात जर आपण गेलो तर आपल्याला समजून येतं की ह्यांचा ह्या वेळेला धंदा चांगला झाला नाही. मित्रांनो, धंदा होऊन देत काही हरकत नाही, पण त्याच्यानंतर जे काय जो काय माल विकला जायचा तो अवाके सव्वाच्या भावामध्ये, म्हणजे आपल्याला माहिती पण नाही आहे की ह्याचा भाव एवढा आहे तेवढा आहे, परंतु जेवढे सांगतील तेवढे पैसे, मग अगरबत्ती असून दे, फळं असून देत, काय असून देत, पण त्यावेळेला परप्रांतींना एवढं माहिती आहे गणपती आहे, महाराष्ट्रीयन माणसांचा गणपती बाप्पा मोर्या, तर हे लोक कसेही करून पूर्णपणे हे सगळं आपलं जे सामान जे आहे खरेदी करणार हे त्यांना माहितीच असायचं. म्हणून ह्यावेळेलासुद्धा मी नेमकं तेच बघितलं की ह्या ठिकाणीसुद्धा सामान वगैरे सर्व विक्री वगैरे सर्व पूर्णपणे होत राहिले मित्रांनो. परंतु ह्यावेळेचा गणेश उत्सव जो आहे सरकारने गाईडलाईन दिल्याप्रमाणे आज रस्तेसुद्धा जे आहेत जे गजबजलेले असायचे, म्हणजे ज्यावेळेस गणपतीच्या मिरवणुका, म्हणजे जे काय गणपती सोडण्यासाठी मिरवणुका व्हायच्या, त्या मिरवणुका वगैरे सर्व आज पूर्णपणे बंद आहेत. आणि जे विसर्जन होतं गणपतीचं, ते गणपतीचं विसर्जन जे आहे त्यासाठी BMC ने कृत्रिम तलावं तयार केली. ते म्हणजे एका ट्रकमध्ये चांगल्या पद्धतीने ती तलावं तयार केली आणि तलावं तयार केल्यानंतर त्याच्यामध्ये त्याचं विसर्जन करण्यात आलं गणपतीचं. म्हणजे पूर्णपणे तलावात जाणारा जो कचरा होता, घाण कचरा, याचं व्यवस्थापन करणं पण पूर्णपणे BMC ला सुखकर झालं. जे खर्चाचं प्रमाण वाढत होतं ते खर्चाचं प्रमाण कमी झालं. आणि ह्यावेळचा जो गणेश उत्सव जो आहे तो गणेश उत्सव वेगळ्या पद्धतीने, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी जे जे नाक्य आहेत त्या त्या नगरांचे, त्या नगरांवरती ज्या त्या ठिकाणी समजा 20-25-30 गणपती आहे तर त्या ठिकाणी त्या आणून गणपती विसर्जन करायचं. तर अशा प्रकारे हे जे गणपती विसर्जन काम करण्याचं जे काम आहे ते पूर्णपणे 15 दिवसापर्यंत चालणार. आणि ह्यावेळेला एक महत्त्वाची गोष्ट होती, मोठमोठे जे गणपतीच्या पंडळामध्ये मोठमोठ्या ज्या उंचीच्या ज्या समजा त्या मूर्त्या असायच्या, यावेळेसुद्धा सगळ्या मित्रमंडळांनी गणेश मंडळांनी त्या मूर्त्यांची जेवढी जी उंची होती ती खूप कमी केली आणि साधारण 2.5 फुटाच्या फक्त मूर्त्या आणण्यास सांगितल्या. त्याच्यामुळे खर्च झाला होण्याचं जे प्रमाण होतं ते पण अनाडाही जो 5,000 होता तो पण यावर्षी झाला नाही. त्यामुळे यंदाचा गणेश उत्सव जो आहे अतिशय सुंदर शिस्तबद्ध पद्धतीने कोणालाही त्याचा त्रास नाही झाला आणि सगळं अगदी आनंदपूर्वक झाला आणि तो अतिशय मला आवडला. आणि अशा पद्धतीने जर हा गणेश उत्सव कायम जर अशाच पद्धतीने केला गेला तर खूप छान होईल. आणि ते झाल्यामुळे काय होईल नेमकं, म्हणजे जे काय बेशिस्तीचं जे वातावरण होतं, शिस्तीने चालण्यासाठी आपल्याला कोणी जर प्रवृत्त केलं तर आपण काय होत नव्हतो. त्याचं कारण काय तर आपल्याकडे आम्ही चला अरे आस्थेच्या भावनेखाली हे गव्हर्नमेंट पण कुठला निर्णय घेऊ शकत नव्हतं की अशा पद्धतीने तुम्ही ते साजरे करा. पण मित्रांनो, ह्या ठिकाणी आज एक बघायला मिळतं की आज कोरोनाने ही हा आपल्याला एक पाठ आपल्याला पडवलेला आहे की तुम्ही गणेश उत्सव साजरे करा आणि ते साजरे करा, शिस्तीत करा, आणि त्याच्यामुळे काय होईल तुमचे पैसे पण वाचतील, तुमचा वेळेचा अपव्यय पण होणार नाही आणि सगळं व्यवस्थित होईल, अशा पद्धतीचं तुमचं काम चालू राहील. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला कर्जबाजारी पण व्हायला नको. दुसरी गोष्ट, ह्यावेळेला बऱ्याचशा चाकरमान्यांना गावी जाता नाही आलं, त्यांच्यामुळे त्यांचे पण खिशातले पैसे वाचलेत. तर मित्रांनो, उत्साहाच्या भरामध्ये जे काय अति पैसे खर्च होत होते ते पण ह्यावर्षी नाही झाले. अतिशय सुंदर रीतीने आपलं एक कार्य चालू राहिलं, व्यवस्थित चालू राहिलं. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे यंदाच्या गणेश उत्सवाला अतिशय सुंदर अशी शिस्त लागली. आणि शिस्त लागणं खूप गरजेचं होतं.
हे असं मला वाटतं आणि हे अशाच पद्धतीने असं राहावं असं मला वाटतं. आणि अशा पद्धतीने जर गणेश उत्सव जर साजरे केले तर समाजाचं व्यक्तीचं आणि सर्व देशाचं पण कल्याण होईल असं मला वाटतं. आणि जे अनाठाई जे पैसे खर्च होत होते ते खर्च पण होणार नाहीत आणि सर्व सुखे नैव चाल असं मला वाटतं. हा माझा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर नक्की मित्रांनो तुमच्या शेअर करा, कॉमेंट करा, चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. आतासाठी एवढंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.